ऊर्जा विभागात मागील सरकारमध्ये काहीही कामं झाली नसल्याने आता कामांचा भार अधिक वाढला आहे. मागच्या सरकारचं धोरण बदलून मागेल त्याला कनेक्शन देण्याचा निर्णय या सरकारनं घेतला असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं. राहुरी ग्रामीण रुग्णालय हे शहरातच होईल असंही तनपुरे यांनी म्हटलं. राहुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते. त्या ठिकाणी भूमिका होती त्यामध्ये राहुरी कारण तालुक्याचं ठिकाण आहे, 50,000 लोकवस्तीचं ठिकाण आहे आणि गोरगरीब लोकांना या ठिकाणी लांब कुठं जाऊ नये म्हणून राहुरी शहरातच कुठेतरी हे रुग्णालय झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि टोपे साहेबांनी देखील त्याला समर्थता दर्शवलेली आहे. त्याचं देखील काम आपण लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. भरपूर त्या ठिकाणी सांगण्यासारखं भरपूर निळवंडेचं देखील कामाची आपण मीटिंग लावली, त्याला देखील निळवंडे पाठपाणी कृती समितीची मी माग एकदा लावली पण चुकून कॅन्सल झाली, परंतु त्याची देखील आपण मीटिंग लावू, लवकरात लवकर त्याचंही काम चालू करण्याचं. आपण मध्ये ह्या ग्रामीण भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं, नवीन ट्रान्सफॉर्मर लावणं, नवीन सबस्टेशन करणं, काय आहे त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवणं अशी कामं मोठ्या प्रमाणात त्या इन्फ्रा 2 योजनेमध्ये होणं अपेक्षित होतं. मग आपल्या या मतदारसंघामध्ये मात्र ती कामं दुर्दैवानं झाली नाहीत किंवा झाली असतील तरी खूप थोड्या प्रमाणावरती झाली. अक्षरशः एक मागे एक स्कीम होती की 63 ज्या जुन्या डीप्या असतील त्या जिथे जिथे 100 डीप्या ओव्हरलोड झाल्या असतील त्याच्याच बाजूला त्या जुन्या 63 रिपेअर करून लावायच्या अशी एक मागच्या काही दिवस मागच्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये एक स्कीम होती. मी अधिकाऱ्यांना म्हटलं की आपल्याकडे ही स्कीम का राबवली गेली नाही, तर त्याचं टेंडर निघालं पण टेंडरमध्ये नेमकं काहीतरी बाबी राहिल्या असतील कुणाकडून ठेकेदाराकडून काहीतरी कुणाशी काहीतरी बोलणं राहिलं काय झालं मला माहीत नाही, पण ते टेंडर तसंच अर्धवट राहिलं. आता ते कशामुळे राहिलं, कुणाला काय देणं घेणं झालं नाही, काय झालं याच्याबद्दल मी काही खूप खोलात जाणार नाही. पाकिटं तर कुणाला गेलं नाही याच्याबद्दल मी काही खोलात जाणार नाही, पण ते टेंडर ती प्रक्रिया अर्धवट राहून गेली. जे काही नवीन नवीन सबस्टेशन बांधायचे होते पाहिजे होती ती राबवली गेली नसल्या कारणानं एकदमच सगळा लोड त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो की जे मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये HVDSच्या डीपीआय छोट्या छोट्या डीपीआय बसवायच्या ते जे काही धोरण होतं आणि नवीन जे काही कुणाला कनेक्शन असेल तर ते नवीन कनेक्शन घ्यायला काही संधीच नव्हती. जवळपास 2 नवीन कनेक्शन बंद होते. मग ऊर्जाचे कॅबिनेट मंत्री आम्ही बसून त्या ठिकाणी निर्णय घेतला की लवकरात लवकर हे मागचं धोरण बदलून मागल त्याला कनेक्शन द्यायचं, परत धोरण आपण घ्यायचं की ज्या ट्रान्सफॉर्मरवर लोड थोडाफार काही कोण शिल्लक असेल त्याला जुन्या पद्धतीनं LT लाईनवरती आपण कनेक्शन देऊ, परंतु कनेक्शनच नाही असं काही त्या ठिकाणी करणार नाही. त्याचबरोबर दादांनी बजेटमध्ये सांगितलं की 1,00,000 सौर कृषी पंप हे दरवर्षी वाढवायचे, परंतु त्याही पलीकडे जाऊन कसे ह्यांना सगळ्यांना बसवले तुमच्याकरता त्या ठिकाणी बसवलेलं आहे. सर्वसामान्य माणूस असेल कुणी असेल तर प्रत्येकाच्या तक्रारी या ठिकाणी आल्या पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे. भले प्रत्येक मी म्हणत नाही की सगळी कामं होतात असं नाही, 100 10-20 नाही होणार, पण ते देखील आपण त्याला सांगितलं पाहिजे की का नाही होणार का नाही होणार याचं व्यवस्थित कार्यकर्त्याबरोबर हा संवाद व्यवस्थित साधला गेला पाहिजे. याच्या अगोदर एक संवादाचं आपण कुठेतरी जरा कमी पडायचो कशा प्रकारचं काही या ठिकाणी होऊ देऊ नका. व्यवस्थित आलेल्या कार्यकर्ता किती जरी रेस झालेला असेल कारण खाली ग्राउंडवरती परिस्थिती ही रेस होण्यासारखी असते कधी कधी, आपण मात्र रेस व्हायचं नाही आणि व्यवस्थित प्रश्न समजून घेऊन त्याच्यातून मार्ग काढायचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा. कुठं असेल तर मी पण उपलब्ध आहे आणि मुंबईला देखील आपले इथं पूर्वी आपले तहसीलदार म्हणून होते राजेंद्र पाटील ते माझे पर्सनल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी मुंबईला PS म्हणून आहेत. आणखीनही टीम मुंबईला देखील आहे, त्यामुळे कुठं काही कोणी काय मी नसेल म्हणून आता तुम्हाला नंबर देखील सर्वांचे दिलेले आहेत. मी नाही म्हणून कुठं काम अडण्याचं त्या ठिकाणी विषय नाही. पुन्हा एकदा या सर्वांचं नंबर सर्वांना. हर्ष तनपुरे, धनराज गाडे, निर्मला मालपाणी, मच्छिंद्र सोनवणे, धीरज पानसंबळ, संतोष आघाव, दिलीप जठार, जालिंदर गाडे, विश्वास पवार, नवाज देशमुख, शब्बीर देशमुख, बाळासाहेब खुळे, ज्ञानेश्वर खुळे, सुरेश निमसे, सचिन भिंगारदे, अशोक सोनवणे आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, SN मीडिया, राहुरी.